नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू मी अनिल किसन कडलक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे तालुका संगमनेर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे साधारणपणे गेली पंचवीस वर्ष शिष्यवृत्ती या विषयावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सातत्याने मार्गदर्शन करत आहे मिशन आरंभ हा आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचा मागील वर्षापासून सुरू झालेला अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाची निर्मिती झाली इयत्ता चौथीत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य पातळीपर्यंत त्यांनी उत्तुंग यश मिळवावं म्हणून आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्करजी पाटील साहेब माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री अशोक कोडूस साहेब व जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती जयश्री कार्ले मॅडम हा प्रकल्प प्रगती पाथावर घेऊन जाण्यासाठी कार्यतत्पर आहेत आमच्या संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब गुंड साहेब नोडल अधिकारी सन्माननीय श्री दीपक त्रिभुवन साहेब यांनी मला या ठिकाणी आपणासमोर अध्यापनाची जी संधी निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच माझा आवाज आणि ही पिक्चर क्वालिटी तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचावी यासाठी संगमनेरची तंत्रस्नेही टीम सातत्याने कार्यरत आहे त्यामध्ये माझे मित्र सुरेश भारती सर संदीप पावसे सर व संजय सर यांचे ऋण व्यक्त करतो आणि आज आपण पुन्हा एकदा नफा तोटा या घटकाकडे येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काल काही तांत्रिक अडचणीमुळे नेटवर्क इश्यूमुळे आपल्या तासामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली होती परंतु तरी अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला नफा केव्हा होतो तोटा केव्हा होतो खरेदी किंमत म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे काय अशा वेगवेगळ्या गोष्टी समजून देण्याचा मी प्रयत्न केला आहे कालच्या तांत्रिक समस्येमुळे काल जो तुम्हाला स्वाध्याय मी सोडवायला दिला होता त्या स्वाध्यातली काही उदाहरणं हुशार मुलांनी नक्कीच सोडवली असतील याची खात्री आहे काही मुलांनी आपल्या वर्ग शिक्षकांना विचारली असतील परंतु आपण सोडवलेली उदाहरणं बरोबर आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी मी आज पुन्हा त्यातली काही उदाहरणं तुमच्या पुढे सोडून दाखवणार आहे तुम्हाला समजून देणार आहे तर काल आपण जो भाग बघितलेला आहे नफा तोटा या घटकाचा तर सोप्या उदाहरणांपासून सुरुवात केली होती आणि आज आपण त्याच्या पुढे जात आणखी काही काठिण्य पातळीची उदाहरणे बघणार आहोत तर सुरुवात करूया नफा तोटा या घटकासाठी विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अठरा साली आलेलं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे उदाहरण आहे जॉनने एक मोटरसायकल वीस हजार रुपयाला खरेदी करून पंचवीस हजार रुपयाला विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला आता यामध्ये काय आहे नफा कि तोटा हे आपल्याला ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे नफा झालाय की तोटा झालाय आणि काल आपण ही बाब समजून घेतली होती खरेदी किंमत आहे वीस हजार रुपये विकत घेतली ही म्हणजे ही आहे खरेदी किंमत खरेदी किंमत आहे वीस हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपयाला विकली विक्री किंमत आहे पंचवीस हजार रुपये काल तुम्ही बारकाईने ऐकलं असेल खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर अशा वेळी आपल्याला नफा होतो या उदाहरणात नफा झालेला आहे हे नक्की आणि नफा झालेला आहे तर उदाहरण वाचून आपण चारही पर्याय प्रथमता वाचली पाहिजे आणि त्यामध्ये तोटा असलेले दोन पर्याय आपले निघून गेलेले आणि मग तोटा नाही नफा झालेला आहे तर इथे सूत्र लिहिण्याची पण आवश्यकता नाही वजाबाकी पण पूर्ण आपण तोंडी करू शकतो इतकी सोपी वजाबाकी या उदाहरणात आहे पंचवीस हजार म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा आणि मग पंचवीस हजार वजा वीस हजार बरोबर पाच हजार रुपये नफा या उदाहरणात झालेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन दोन हजार अठरा साली परीक्षेला विचारलेला प्रश्न आपण लक्षात घेतला तर परीक्षेमध्ये हा सोप्या पातळीवरचा म्हणजे काठीण्य पातळी कमी असलेला प्रश्न विचारलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे तीस टक्के प्रश्न सोप्या पातळीचे चाळीस टक्के प्रश्न मध्यम पातळीचे आणि तीस टक्के प्रश्न जातात। या घटकावर ते सोप्या पातळीवरचा प्रश्न विचारू शकतात मध्यम पातळीवरचा किंवा काठिण्य पातळीवरचा त्यावर बंधन नाही आणि म्हणून कोणत्याही घटकाची आपणाला तयारी करत असताना सोप्या उदाहरणांपासून तर अवघड उदाहरणांपर्यंत तयारी करायची आहे यानंतर आपण येऊया दुसऱ्या उदाहरणाकडे उदाहरण क्रमांक दोन तुमच्या समोर आहे सोनालीने एक घर सदोतीस लाख पन्नास हजार रुपयांस विकत घेतले ही थी आहे तिची खरेदी किंमत उदाहरण वाचतानाच आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजे त्या घरासाठी तिने सात लाख पंचवीस हजार रुपयांचे फर्निचर बनवले हे फर्निचर बनवलं घरामध्ये ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला सव्वा पाच लाख रुपये नफा होईल सव्वा पाच लाख नफा झाला पाहिजे दोन हजार वीस साली विचारलेलं हे उदाहरण दोन हजार वीस ला शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी आलेलं आहे पर्याय क्रमांक एक किती रुपयाला विकायचं पाच ,00 लाखाला पन्नास लाखाला चव्वेचाळीस ,00 लाख पंच्याहत्तर हजाराला एकोणपन्नास ,00 लाख पन्नास हजाराला ज्या मुलांनी उदाहरण वाचलंय घेतलेली खरेदी किंमत आहे सदोतीस लाख पन्नास हजार विकायचंय नफा झाला पाहिजे सव्वा पाच लाख मग विक्री किंमत किती आहे नफा म्हणजे काय झालं पाहिजे याच्यापेक्षा तर मोठी किंमत असली पाहिजे मग पाच लाखाला विकून कसं चालेल नुसतं वाचतानाच आपण पर्याय क्रमांक एक या उदाहरणातला बाद करू शकतो नफा सव्वा पाच लाख आहे मग यात पुन्हा आपल्याला व्यावहारिक संख्या ज्ञान असलं पाहिजे एक लाख एक लाख त्याचा अर्धा लाख म्हणजे किती होईल तर पन्नास हजार ह्या गोष्टी आपल्याला माहित असले पाहिजे एक लाख अर्धा लाख म्हणजे पन्नास पाव हजार पाव लाख म्हणजे पंचवीस हजार पाऊन लाख म्हणजे पंच्याहत्तर हजार अपूर्णांक ही संकल्पना आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळेस या संख्यांचं व्यावहारिक वाचन व्यावहारिक ज्ञान एक हजारचा काल आपण अर्धा पाहिला तो अर्धा एक हजारचा अर्धा पाचशे एक हजारचा पाव भाग दोनशे पन्नास एक हजारचा पाऊन भाग पाहिला सातशे पन्नास तसं आज लाखामध्ये आहे मग एक लाख अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार पाव लाख म्हणजे पंचवीस हजार आणि पावून लाख म्हणजे पंच्याहत्तर हजार या संकल्पना आपल्या नफा तोटा या प्रकरणाबरोबर आपल्या असल्या पाहिजेत तर बघूया आपण आता या ठिकाणी कालचं स्पष्टीकरण तुम्हाला जर आठवत असेल की कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही ती वस्तू आपण उपयोगात आणेपर्यंत तिच्यावर जो जो खर्च करावा लागतो ही सगळी मिळून खरेदी किंमत बनत असते त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मी शाळेसाठी कपाट घेतलंय ते कपाट नेताना हमाली द्यावी लागली वाहतूक खर्च करावा लागलाय ते कपाट नेताना खराब झालं दुरुस्ती करावी लागली हे सर्व खर्च खरेदी किमतीत काल आपण धरले होते आणि त्या खरेदी किमतीवर आपण नफा तोटा घेत असतो या उदाहरणातही तशीच गंमत आहे समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी सदोतीस लाख पन्नास हजारच रुपये खरेदी किंमत धरली तर त्याच उदाहरण चुकण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून या उदाहरणात बघा खरेदी किंमत आहे सदोतीस लाख पन्नास हजार त्यानंतर घरासाठी फर्निचर बनवलंय हे फर्निचर बनवलंय सात लाख पंचवीस हजाराच सात लाख पंचवीस हजार, हजार। म्हणजेच याला आपण सव्वा सात लाख म्हणतो मुलांना पाव अर्धा पाऊन या संकल्पना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हे दोन्ही मिळून मग या उदाहरणातली खरेदी किंमत बनणार आहे मिळून म्हणजे सात 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 आहे साथ उत्तर आलंय चव्वेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे या उदाहरणामध्ये सोनालीने जे घर घेतलंय ते सदोतीस लाख पन्नास हजार रुपयाला नाही तर या उदाहरणाची उदाहरणातील खरेदी किंमत आहे चव्वेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार याला आपण म्हणायचं एकूण खरेदी किंमत आणि या खरेदी किंमतीवर सोनालीला नफा हवाय तो नफा पाहिजे तिला सव्वा पाच लाख रुपये मग हा नफा तिला मिळवायचा आहे नफा म्हणजे जास्त पैसे मिळाले पाहिजे कोणत्या किमतीपेक्षा खरेदी किमतीपेक्षा काल आपण बघितलं खरेदी किमतीमध्ये नफा मिळवला तर ती होते विक्री किंमत आणि म्हणून आता सव्वा पाच लाख रुपये म्हणजेच पाच लाख पंचवीस हजार रुपये इतका तिला नफा मिळाला पाहिजे आणि हा नफा मिळवला कालचं आपलं सूत्र होत खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत नफा झालेला असेल तर आणि मग ही बेरीज आपण करूयात विद्यार्थी मित्रांनो पन्नास लाख रुपये ही या उदाहरणातली विक्री किंमत आली म्हणजे जर ने पन्नास लाख रुपयांना हे घर विकलं तर तिला सव्वा पाच लाख रुपये नफा मिळणार आहे आणि म्हणून उत्तर आलेले पर्याय क्रमांक दोन सव्वा लाख रुपये नफा मिळवायचा असेल तर ते घर पन्नास लाख रुपयाला विकावं लागेल याचा अर्थ असा आहे आपल्याला या उदाहरणामध्ये फक्त आपला नफा तोटा त्यांनी बघितला नाही आपल्याला संख्यांचं व्यावहारिक ज्ञान आहे की नाही लाख अर्धा लाख पाव लाख पाऊन लाख या संकल्पना आपल्या बरोबर आहेत की नाही हेही त्यांनी तपासलेलं आहे आणि खरेदी किंमतीमध्ये नफा मिळवला तर विक्री किंमत मिळते नफा असताना हे आपल्याला चेक केलं दुसरी गोष्ट एकूण खरेदी किंमत तुम्हाला समजते की नाही हेही पाहिलेलं आहे दोन हजार वीस साली आलेला हा मध्यम पातळीवरचा प्रश्न किंवा उदाहरण आपण आता बघितलं येऊया पुढच्या उदाहरणाकडे उदाहरण क्रमांक तीन तुमच्या समोर आहे मगन शेटने बावन लिटर दूध दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकले असता त्यांना तीनशे चौसष्ट रुपये नफा झाला तर मगन शेटने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल एक हजार आठशे वीस रुपये प्रति लिटर पंचेचाळीस रुपये प्रति लिटर पर्याय क्रमांक तीन बेचाळीस रुपये प्रति लिटर पर्याय क्रमांक चार पस्तीस रुपये प्रति लिटर आपण उदाहरण दोनदा वाचावं असा साधारण संकेत ठेवलेला आहे पहिल्याच वाचनात आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील किंवा काय करायचं हे लक्षात येईल असं नसतं काही भाग लक्षात येतो काही नाही आता या उदाहरणात प्रति लिटर दराने प्रति लिटर म्हणजे एक लिटरला एक लिटर किती रुपयांना विकत घेतलं असेल सगळ्या मध्ये बघितलं तर प्रति लिटरचा म्हणजे एका लिटरचा विकत घेण्याचा भाव आपल्याला विचारलेला आहे तो आहे एक लिटरचा आणि उदाहरणामध्ये दूध किती दिलंय बावन्न लिटर विकलेलं दिलंय बावन्न लिटर दूध विकलंय एकवीसशे चौऱ्याऐंशी रुपयाला विक्री किंमत दिली आणि ती जी विक्री किंमत आहे ती बावन्न लिटर दुधाची आहे एका लिटर दुधाची नाही आणि मग एवढी विक्री केल्यावर तीनशे चौसष्ट रुपये नफा झालाय मुलांना नफा होणं म्हणजे जास्तीचे पैसे मिळत या रकमेला विकल्यावर इतके पैसे जास्त मिळालेत याचा अर्थ असा होतो कि ते बावन्न लिटर दूध त्यांनी कमी पैशात घेतलं कमी पैशात घेतलं त्या तीनशे चौसष्ट रुपये जास्त मिळाले आणि मग एकवीसशे चौऱ्याऐंशी रुपये झालेले आता विकत घेतले असेल इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे विकत घेणं म्हणजेच खरेदी किंमत ते दूध त्यांनी खरेदी करून मग विकलेलं आहे म्हणजे या उदाहरणात आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे कोणाची एक लिटर दुधाची आपण बघूया समजून घेऊया उदाहरण बावन्न लिटर दूध बावन्न लिटर दूध हे काय केलंय दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकलंय म्हणजे बावन्न लिटर दुधाची ही काय आहे विक्री आणि मग नफा मिळालाय नफा म्हणजे जास्तीचे झालेले जा पैसे हे तीनशे चौसष्ट रुपये वजा नफा नफा काढून टाका म्हणजे आपल्याला मिळेल त्या दुधाची खरेदी किंमत ही जी खरेदी किंमत मिळणार आहे बावन्न लिटर दुधाची मिळणार आहे आणि म्हणून विक्री केलेली आहे दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला त्यातला नफा काढला आपण नफा झालेला आहे तीनशे चौसष्ट रुपये आडव्या मांडणीत वजाबाकी येत असेल तर आणखी खूप त्रास कमी होतो छोट्या छोट्या बेरजा वजाबाक्या ह्या आपल्याला हुशार विद्यार्थ्यांना आडव्या पद्धतीने पण झटपट -पद करता आल्या पाहिजेत मग एककची वजाबाकी चारातून चार गेले शून्य आठातून सहा गेले दोन आता एकवीस मधून तीन गेले पुन्हा तुम्हाला काय करावं हो लागेल एकातून तीन जात नाही उसना घ्या त्यापैकी आता राहिलंय का इथे तीन शतक आणि इकडे शतक पर्यंत मोजले तर एकवीस शतक म्हणजे दोन हजार आणि एक शतक हे जर शतकामध्ये मोजले तर एकवीस शतक होतात आणि मग एकवीस मधून तीन गेले अठरा मुलांनो एक हजार आठशे वीस रुपये खरेदी किंमत आली ही खरेदी किंमत आहे बावन्न लिटर दुधाची म्हणजेच बावन्न लिटर दूध याची खरेदी किंमत काय आलेली आहे आपल्याकडे याची खरेदी किंमत आलेली आहे एक हजार आठशे वीस रुपये आता बऱ्याच मुलांचं काय होतं एक हजार आठशे वीस उत्तर आलं लगेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपली जी घाई झालेली असते किंवा ज्या विद्यार्थ्यांना घाई असते त्या विद्यार्थ्यांचं उदाहरण चुकण्याची शक्यता आहे मुलांना एक हजार आठशे वीस रुपये उत्तर आलं हे बावन्न लिटर दुधाच्या खरेदीचं आलेलं आहे आपल्याला त्यांनी काय विचारलंय प्रति लिटर किती रुपये प्रति लिटर बघा इथं प्रति लिटर दराने म्हणजे एका लिटरचा भाव विचारलेला आहे मग बावन्न लिटर, बावन लिटर वरून आपल्याला काय करावं लागेल एक लिटर दुधाची खरेदी किंमत किती एक लिटर दूध ठेवण्याला अनेक वरून बावन्न वरून एक लिटरची लिटर किंमत काढायची अनेकांवरून एकाची किंमत काढायची तेव्हा आपण करतो भागाकार कोणता भागाकार एक हजार आठशे वीस भागीले बावन्न या ठिकाणी आपल्याला आता संक्षिप्त रूप द्यावं लागेल बावन्नचा पाडा बऱ्याच विद्यार्थ्यांचा पाठ नसणारे अतिकुशाग्र बुद्धिमत्तेचे जे विद्यार्थी असतात मी काही विद्यार्थी असेही बघितलेत की काही विद्यार्थ्यांचे शंभर पर्यंतचे पाडेपाठे काहींचे दोनशे तीनशे हजार पर्यंत पाडेपाठ असणारे काही विद्यार्थी आहेत पाचवी सहावीचे सुद्धा आपण जर चांगली तयारी करायची असेल मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा नाही ठेवणार परंतु कमीत कमी तीस पर्यंतचे पाडे आपण सर्वांचे पाठ असणे आवश्यक आहे नुसते पाडे पाठ असून उपयोग नाही त्या पाढ्यांचा उपयोग करून आपल्याला संक्षिप्त रूप देता आलं पाहिजे आता या ठिकाणी बावन्न कुणा कुणाच्या पाड्यात आहे सव्वीसच्या पाड्यात आहे तेराच्या पाड्यात आहे मग आपल्याला सव्वीसचा पाडा येत नसेल काही विद्यार्थ्यांना तर तेराने आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो पुन्हा आणखी संक्षिप्त रूप देता येऊ शकतं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे आपण समजा तेराने आपण काय करूया संक्षिप्त रूप देऊया तेरचोक बावन्न इथे तेरानेच भाग द्यावा लागेल तेरा एके तेर तेरा अठरातून गेल। तेरा, एक तेरा, तेरा गेले पाच उरले पुढचा दोन घेतला झाले बावन्न तेर चोक बावन्न शून्याऐशे शून्य एकशे एक चाळीस भागिले चार पुन्हा संक्षिप्त रूप देऊ शकतो चार एके चार चार त्रिक बारा उरले दोन पुढचा उर शून्य वीस चारा पंचवीस तर उत्तर आलंय पस्तीस रुपये पस्तीस रुपये हा भाव आलेला आहे एक लिटर दुधाचा आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जर अर्धवट गणित सोडून आपण अठराशे वीस उत्तर लिहिलं असतं ती बावन्न लिटर दुधाची खरेदी किंमत होती आपल्याला जाणीवपूर्वक एक लिटर दुधाची विचारलेली मला माहिती आहे की बऱ्याच मुलांना उदाहरणं सोडवता येतात उदाहरणामध्ये मुलं एक्सपर्ट असतात गणित विषयात गंमत काय होते उदाहरण वाचल्यानंतर त्या उदाहरणाचं पूर्ण आकलन करून घेण्याच्या आधीच म्हणजेच घाईघाईने मुलं उदाहरण सोडवायला सुरुवात करतात आणि येत असलेल्या उदाहरणांमध्ये चुका करतात हे उदाहरण सुद्धा मध्यम पातळीवरच आहे फारसं काठीण्य पातळीचं नाही परंतु इथे पंच्याहत्तर टक्के मुलं चुकतात कारण काय दिलेलं काय काढायचं काय आहे हे नीटसं समजून घेतलं जात नाही आणि म्हणून गणित गणित विषय चांगला असणारे विद्यार्थी सुद्धा या उदाहरणांमध्ये चुकलेले मी पाहिलेले आहेत म्हणून उदाहरण वाचन करताना उदाहरण समजून घेताना आकलन होताना त्याला जास्त वेळ द्या त्याला जास्त वेळ दिला तर तुमचं कच्चं काम खूप कमी होईल कच्चं काम खूप कमी झालं की तुमचा वेळ वाचेल आणि सरावाने कोणतंही उदाहरण आपण अर्ध्या मिनिटाच्या आत सोडवू शकतो अशा प्रकारचा सराव आपण ठेवूया ठीक आहे हे उदाहरण समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया उदाहरण क्रमांक चार तुमच्या समोर आहे उदाहरण क्रमांक चार मध्ये एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके दोन हजार पाचशे वीस रुपयास विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या पुस्तकांची खरेदी किंमत किती पर्याय क्रमांक एक दोन हजार पर्याय क्रमांक दोन एकवीसशे पर्याय क्रमांक तीन अठराशे पर्याय क्रमांक चार सोळाशे चाळीस विद्यार्थी मित्रांनो नफा तोटा हे प्रकरण पाहत असताना याचा बऱ्याच वेळा शेकडेवारी या प्रकरणाशी संबंध येतो शेकडेवारी हा भाग अजून तुमचा होणं बाकी आहे परंतु आपल्याला शेकडेवारीतील काही संकल्पना आता समजून घ्याव्या लागतील छोट्या संकल्पना आहेत आणि मग हे उदाहरण सोडवता येईल यामध्ये वीस टक्के हा भाग या ठिकाणी आलेला आहे हा भाग आपल्याला काय सांगतोय बघा मुलांना शेकडा वीस किंवा वीस टक्के याचा अर्थ असा होतो शंभर रुपयावर वीस रुपये आणि वीस टक्के नफा होणं म्हणजे काय होतं तर मी शंभर रुपयाची वस्तू घेतली तर मला त्याच्यावर वीस रुपये जास्त मिळाले म्हणजेच ती वस्तू मी एकशे वीस रुपयाला विकली याला म्हणतात वीस टक्के नफा दहा टक्के नफा याचा अर्थ असा होतो मी शंभर रुपयाची वस्तू घेतली त्याला मला दहा रुपये नफा मिळाला म्हणजेच मी ती एकशे दहा रुपयाला विकली समजा ती वस्तू दहा टक्के नफा ती वस्तू मी दोनशे रुपयाला घेतली असती तर दहा टक्के म्हणजे पहिल्या शंभर रुपयाला दहा रुपये दुसऱ्या शंभरला दहा रुपये म्हणजे मला दोनशे रुपयावर वीस रुपये नफा मिळाला ती वस्तू दोनशेची वस्तू मी दोनशे वीस रुपयाला विकली म्हणजे मला दहा टक्के नफा झाला मला दहा टक्के तोटा झाला मुलांना दहा टक्के तोटा झाला म्हणजे मी शंभर रुपयाला वस्तू घेतली पण ती विकताना मी नव्वद रुपयालाच विकली दहा रुपये कमी मिळाले मला शंभर रुपयाची वस्तू नव्वद रुपयाला विकणं म्हणजे दहा रुपये कमी होणं दहा टक्के तोटा तीच वस्तू जर मी दोनशे रुपयाला घेतलेली असेल आणि मला दहा टक्के तोटा झालाय म्हणजे पहिल्या शंभर रुपयाला दहा कमी मिळाले दुसऱ्या शंभरला दहा कमी मिळाले वीस रुपये कमी झाले म्हणजे दोनशे रुपयाची वस्तू मी एकशे ऐंशी रुपयाला विकली दोनशे रुपयाची वस्तू एकशे ऐंशी रुपयाला विकणं याला म्हणायचं दहा टक्के तोटा मुलांना टक्के किंवा शेकडा याचा अर्थ असतो शंभर तुम्ही वस्तू हजार रुपयाची घ्या तुम्ही वस्तू दहा हजारची घ्या तुम्ही वस्तू एक लाख रुपयाची घ्या शेकडा नफा म्हणजे शंभर रुपयाचा नफा टक्के या शब्दाचा अर्थ सुद्धा आहे शेकडा की शंभर रुपयाला किती नफा झाला शंभर रुपयाला किती तोटा झाला आणि म्हणून थोडस वेगळ्या धाकणीचं उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे की ज्याचा संबंध शेकडेवारी या प्रकरणाशी येतोय आणि म्हणून आपण आता बघूया काही पुस्तके दोन हजार पाचशे रुपयास विकली विकली म्हणजे विक्री किंमत आणि त्याला वीस टक्के नफा झाला कालच्या तासासाठी मी तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगितली होती की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमीच खरेदी किंमतीवर काढला जातो आणि त्याचं सूत्र आपण बघितलं होतं शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत आणि मग इथं तर आपल्याला खरेदी किंमत मिळालेली नाही आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे दोन हजार पाचशे वीस रुपयास विकली आणि वीस टक्के नफा झाला मुलांना हा वीस टक्के नफा झाला म्हणजे आपल्याला खरेदी किंमत माहिती असली पाहिजे तर ती खरेदी किंमत ही तर शोधायची आहे आणि म्हणून या हे उदाहरण सोडवताना बघा मला एक माहिती आहे की या उदाहरणात वीस टक्के नफा झालेला आहे वीस टक्के नफा याचा अर्थ होतो माझ्याकडे जर शंभर रुपयाची वस्तू असेल वीस टक्के नफा म्हणजे शंभर रुपयाची वस्तू असेल तर तिने विकली विक्री किंमत येईल एकशे वीस रुपये आता या ठिकाणी शेकडा वीस टक्के म्हणजे शंभर रुपयावरचा नफा दिलेला आहे आप आपल्याला हा वीस टक्के वीस टक्के म्हणजे काय शंभर रुपयावर वीस नफा समजा ही पुस्तकं मी शंभर रुपयाला घेतलेली असतील तर मी विकली केवढ्याला एकशे वीस रुपयाला कारण मला वीस टक्के नफा झालेला आहे वीस रुपये जास्त मिळालेले परंतु आता या वस्तूची मला खरेदी किंमत किती विचारली ती खरेदी किंमत मी मानतो थोडा वेळ का ती असेल क त्या वस्तूची खरेदी किंमत शोधायची मला ती मानली मी क आता त्या वस्तूची विक्री किंमत मला दिलेली आहे आणि त्या वस्तूची विक्री किंमत त्यांनी काय सांगितली पुस्तकांची विक्री किंमत आहे दोन हजार पाचशे वीस रुपये शंभर रुपयाची पुस्तकं असतील तर मी एकशे वीस रुपयाला विकतो तर किती रुपयाची पुस्तकं मी दोन हजार पाचशे वीस रुपयाला विकावी गणितातील ए अंशेद बी बरोबर सी अंशेद डी यानुसार आपण अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार या सूत्रानुसार हे सहज सोडवू शकतो मध्यम पदांचा गुणाकारी क गुणिले एकशे वीस बरोबर शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस मला क ची किंमत शोधायची आहे क ची किंमत शोधायची म्हणजेच मला त्या पुस्तकांची खरेदी किंमत शोधायची आहे आणि मग खरेदीची किंमत शोधताना बघा या ठिकाणी वीस टक्के नफा झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं वीस टक्के नफा म्हणजे काय तर खरेदी माझी शंभर रुपयांची असेल तर ते पुस्तक मी विकलय एकशे वीस रुपयाला शंभर रुपयांचं पुस्तक एकशे वीस रुपयाला विकलंय तर क रुपये किमतीची पुस्तक मी दोन हजार पाचशे वीस रुपयांना विकले आणि मग मध्यम पदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार किंवा अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार या सूत्रानुसार क गुणिले एकशे वीस बरोबर शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस या पद्धतीने मला त्या पुस्तकांची खरेदी किंमत शोधता येणारे क बरोबर शंभर गुणिले दोन हजार पाचशे वीस भागिले समानतेच्या नियमानुसार गुणिले एकशे वीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते झाले भागिले एकशे वीस आणि आता आपण संक्षिप्त रूप देणार आहोत याला संक्षिप्त रूप देताना भागिले दहा भागिले दहा दोन्ही ठिकाणी गेले तर आपण म्हणतो शून्याला शून्य गेला मुलांना शून्याला शून्य जाणं म्हणजे दोन्हींना आपण दहाने भाग दिलाय एकशे वीसला दहाने भाग दिला शिल्लक राहिले बारा इथे दहाने भाग दिला तिथे शिल्लक राहिले दोनशे बावन्न मग आता इथे बाराने संक्षिप्त रूप देऊ या दोनशे बावन्नला बाराचा पाडा येतोय आपणास बारा एके बारा इथे बारा दोन्ही चोवीस बाकी उरली एक पुन्हा बारा एके बारा मग एकवीस गुणिले शंभर मग क बरोबर एकवीस गुणिले शंभर म्हणजे उत्तर आलं एकवीसशे आणि एकवीसशे उत्तरेनं म्हणजे त्या पुस्तकांची खरेदी किंमत आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाला खरेदी केलेली पुस्तक जेव्हा दोन हजार पाचशे वीस रुपयास विकली तेव्हा वीस टक्के नफा होतो आणि उत्तर आलेले आपलं पर्याय क्रमांक दोन या उदाहरणासाठी आपण थोडासा जास्त वेळ दिला कारण आतापर्यंत आपण बघितलेल्या उदाहरणांपेक्षा थोडीशी वेगळी धाटणी असलेलं उदाहरण किंवा ज्याच्यामध्ये शेकडेवारी सा या प्रकरणाचा समावेश होतो तशा प्रकारचं उदाहरण होतं म्हणून आपण या उदाहरणासाठी थोडासा जास्त वेळ दिलाय तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण पुढच्या उदाहरणाकडे येऊया आता मुलांनो कालच्या स्वाध्यायामधलं तुम्ही जर प्रयत्न केला असेल तर कालच्या स्वाध्यायामधलं हे उदाहरण आपण बघूया आणि हे जे उदाहरण हे स्वाध्यायामध्ये दिलेलं हे दोन हजार अठरा साली स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारलं आहे दुसरी गोष्ट हे विचारलेलं जे उदाहरण आहे हे फक्त तुम्हाला नफा तोटा खरेदी किंमत विक्री किंमत या संकल्पना समजलेल्या आहेत की नाहीत हे बघण्यासाठी पुढील पैकी योग्य विधान कोणते योग्य याचा अर्थ बरोबर विधान आपल्याला शोधायचंय म्हणजे तीन विधान तीन वाक्य ही चुकीची असणार आहेत त्यातलं बरोबरच वाक्य कोणतं विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्यास विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होत बघा मुलांना काल आपण बघितलं होत खरेदी किंमत आणि विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर त्यावेळी आपल्याला होतो नफा काल आपण बघितलं होतं की मी पाचशे रुपयेच शर्ट सहाशे रुपयाला विकलं म्हणजे पाचशे रुपयाला खरेदी केलं सहाशे रुपयाला विकलं मला झाला नफा मग इथं नाफा होतोय त्यांनी म्हटलं पण नफा होण्यासाठी काय पाहिजे विक्री किंमत मोठी पाहिजे ते म्हणतात विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नाही आणि म्हणून पहिला पर्याय चुकलाय दुसरा पर्याय खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा कमी असल्यास कोणती खरेदीची किंमत कमी असेल आणि विक्री किंमत जास्त असेल इथं लिहिलेलं आहे आपण खरेदी किंमत विक्री किमती खरेदी किंमत कमी आहे विक्री किमतीपेक्षा काय झालंय नफा हे मानतात तोटा होत खरेदी किंमत कमी असेल विक्री किमतीपेक्षा तर नफा होतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा अयोग्य विधाने आपल्याला योग्य शोधायचं आहे पर्याय क्रमांक तीन खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो मुलांनो खरेदी किंमत कोणापेक्षा विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास म्हणजे मी पाचशे रुपयाला शॉर्ट घेतलं पाचशे रुपयाला शर्ट घेतलं की पाचशे रुपये किंमत जास्त आहे आणि विकलं चारशे रुपयाला विक्री किंमत कमी आहे तर इथं काय होणार आहे आपल्याला तोटा होणारे ते म्हणतायत खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो त्यावेळी होतो तोटा हे कालच्या संकल्पनेवर आधारित मग शेवटचं विधान योग्य असलं पाहिजे ते बघूया विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो आणि या ठिकाणी पहिल्या सूत्रानुसार किंवा आपण पहिली संकल्पना समजून घेतली त्यानुसार चौथ तुमच्या स्वाध्यात दिलेलं हे उदाहरण पूर्णपणे काल, काल आपण जो भाग समजून घेतलाय त्यावर आधारित होतं हे उदाहरण मी जाणीवपूर्वक आजच्या पीडीएफ मध्ये ती उदाहरणं पुन्हा टाकली कारण काल काही तांत्रिक समस्यांमुळे तुमचा काही भाग चुकलेला असण्याची मिस झालेला असण्याची शक्यता मला वाटली आणि ही उदाहरणं समजून द्यावीत असं मला वाटलं म्हणून काही हुशार विद्यार्थ्यांनी नक्की सोडवलेली असतील त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु नेटवर्क इश्यूमुळे काही अडचणी आल्या असतील तर तो भाग आपण पुन्हा घेतलेला आहे हरकत नाही उदाहरण क्रमांक सहाकडे आपण येतोय बघा तुमच्या समोर उदाहरण क्रमांक सहा वाचूया आपण सर्वांनी स्त्रीपतीने चारशे अंडी रुपये पाचशे प्रतिशंभर या दराने खरेदी केली नेताना त्यांतील पन्नास अंडी फुटली उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला रुपये चारशे पन्नास नफा होईल पहिला पर्याय चौऱ्याऐंशी रुपये प्रति डझन दुसरे अठ्ठेचाळीस रुपये प्रति डझन तिसरे अडुसष्ट रुपये प्रति डजन आणि चौथ पर्याय एक्क्याऐंशी रुपये प्रति डझन मुलांना थोडस काठिण्य पातळीत असलेलं हे उदाहरण कालच्या पेक्षा आपण उदाहरणांची काठीण्य पातळी हळूहळू वाढवतो यामध्ये तुम्हाला अंडी दिलेली आहेत ती प्रति शंभर या दराने खरेदी केलेली आहे म्हणजे खरेदी करताना आपण शंभर रुपयाचा भाव ठरवलाय आणि विकताना मात्र आपल्याला डझनवर म्हणजे बारा बाराचा एक बारा अंड्यांचा भाव किती म्हणजेच एका डझनचा भाव किती म्हणजे तुम्हाला यामध्ये प्रतिशेकडा खरेदी करणं प्रति डजन विकणं तोटा बघणं या संकल्पना बघितलेल्या आहेत एकापेक्षा जेव्हा जास्त गोष्टी उदाहरणामध्ये दिलेल्या असतात तेव्हा त्याची ते काठिण्य पातळी आपोआप वाढलेली असते तर बघूया अंडी किती खरेदी केली एक एक गोष्ट आपण समजून घेऊया चारशे अंडी घेतलीये आणि भाव काय रुपये पाचशे प्रति प्रतिशंबर म्हणजे शंभर रुपयांना सॉरी शंभर अंड्यांना पाचशे रुपये दिले मग तुम्ही विचार करा कि शंभर अंड्यांसाठी पाचशे रुपये शंभर अंडी ती पाचशे रुपयाला घेतलेली आहेत अशी किती अंडी घेतली त्याने चारशे अंडी खरेदी केली पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार हे आपण माहिती आहे पहिल्या शंभरला पाचशे रुपये पुढच्या शंभरला पाचशे रुपये त्याच्या पुढच्या शंभरला असे पाचशे गुणिले चार जर आपण केलं लग... तर आपल्याला ही चारशे अंड्यांची खरेदी किंमत मिळणार आहे आणि ती आलेली आहे दोन हजार रुपये चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंचवीस दोन हजार रुपये खरेदी किंमत आली किती अंड्यांची चारशे अंड्यांची चारशे अंड्यांची खरेदी किंमत झालेली आहे दोन हजार रुपये पण काय झालं त्यातील पन्नास अंडी नेताना फुटली फुटली म्हणजे कमी झाली आणि राहिलेली अंडी त्याला उरलेली अंडी विकायची आहे फुटलेली अंडी विकता येतील का नाही मग ती अंडी कमी करावी लागतील चारशे वजा पन्नास त्याच्याकडे शिल्लक राहिली विद्यार्थी मित्रांनो तीनशे पन्नास अंडी आता ही अंडी त्याला विकायची आहेत आणि त्याला नफा झाला पाहिजे चारशे पन्नास रुपये नफा म्हणजे जास्त पैसे मिळाले पाहिजे त्यांनी जी खरेदी केलेली आहे त्यापेक्षा अधिक पैसे मिळणं मग आता खरेदी किंमत खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत नफा मिळायचा आहे मग खरेदी केवढ्याची त्याची दोन हजार रुपयांची नफा किती मिळाला पाहिजे त्याला त्यांनी सांगितलेला आहे नफा चारशे पन्नास रुपयांचा किती नफा झाला पाहिजे चारशे पन्नास रुपयांचा नफा आणि मग एवढा नफा मिळवायचा असेल तर दोन हजार चारशे पन्नास रुपयाला त्याला ती अंडी विकावी लागते दोन हजार चारशे पन्नास रुपयाला किती अंडी विकायची त्याला तीनशे पन्नास अंडी विकायची आणि मग आपल्याला आपण एका अंड्याचा भाव काढून घेऊ एक अंड केवड्याला विकायचं आणि एका अंड्यावरून आपल्याला डझनचा भाव काढायचा आहे एवढ्या गोष्टी आपल्याला या उदाहरणात लक्षात ठेवायच्या आहे मग आता चारशे अंडी जी आहेत हे बघा ही चार चारशे अंडी ही पन्नास फुटली शिल्लक किती राहिलेली आहे तीनशे पन्नास अंडी आपल्याला तीनशे पन्नासच अंडी विकता येणार आहे आणि ती थी तीनशे पन्नास अंडी विकायची आपल्याला दोन हजार चारशे पन्नास रुपयांना हे लक्षात ठेवा दोन हजार चारशे पन्नास भागिले तीनशे पन्नास याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर एक अंड किती रुपयाला विकायचं हे आपल्याला समजेल तीनशे पन्नास अंड्यांवरून आपण एका अंड्याची विक्री किंमत शोधतो या ठिकाणी संक्षिप्त रूप आपण देणार आहोत शून्याला शून्य गेले असं आपण म्हणतो याचा अर्थ आपण अंशस्थानी व छेदस्थानी दोन्ही संख्यांना दहाने भाग दिलेला असतो तीनशे पन्नास ला जेव्हा आपण भागिले दहा करतो तेव्हा पस्तीस शिल्लक राहतात दोन हजार चारशे पन्नास ला दहाने भाग देतो तेव्हा दोनशे पंचेचाळीस शिल्लक राहतात आता या ठिकाणी आपण सातच्या पाड्याने पाचच्या पाड्याने दोन्ही संख्यांनी संक्षिप्त रूप देऊ शकतो साता पाचा पस्तीस सात्रिक एकवीस चोवीस मधून एकवीस गेले उरले तीन पुढचा उर पाच घेतला पस्तीस साता पाचा पस्तीस पुन्हा पाचने संक्षिप्त रूप दिलं पाच एके पाच पाच साते पस्तीस मुलांनो एक अंड आपण सात रुपयाला विकायला पाहिजे एक अंड केवड्याला विकायला पाहिजे सात रुपयाला तीनशे पन्नास अंडी चोवीसशे पन्नासला विकायची म्हणजे एक अंड सात रुपयाला विकायचं पण आपल्याला विचारलंय प्रति डझन एका डजनचा भाव विक्रीचा मग एक अंड सात रुपयाला तर बारा अंडी केवड्याला तर बारा अंडी येतील बारा साते चौऱ्याऐंशी रुपयाला एवढ्याला विकायची ही अंडी चौऱ्याऐंशी रुपयाला विकावी लागतील आपल्याला चौऱ्याऐंशी रुपये प्रति डझन आणि म्हणून आपला पर्याय पर्याय क्रमांक एक हे उत्तर हे उदाहरण आहे काठीण्य पातळीचं उदाहरण काल आपण सोप्या उदाहरणांपासून सुरुवात करत करत पुढच्या काठिण्य पातळीच्या उदाहरणांकडे आलेलो आहोत मला अपेक्षा आहे की अधिक चांगल्या प्रकारे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वांना हे समजत असेल अशी माझी अपेक्षा आहे यातही काही त्रुटी राहिल्या काही अडचणी वाटल्या असतील तर आपण याची रिव्हिजन करताना आपल्या वर्ग शिक्षकांची पुन्हा मदत घेऊ शकाल पुढच्या उदाहरणाकडे येतोय मी बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात उदाहरण क्रमांक सात आपण घेत आहोत माझा प्रयत्न असा आहे एका तासात खूप भरभर उदाहरणं घ्यायची आणि त्यातील थोडं समजावं काही न समजावं यापेक्षा कमी उदाहरणं घेऊन तुम्हाला अधिक चांगलं समजावं यासाठी मी प्रयत्न करतोय काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की सर आता जवळजवळ अर्धा तास होऊन गेलाय पाऊन तास होत आलाय आपण उदाहरण फक्त सातव्या उदाहरणाकडे आहोत आणि म्हणून खूप संख्येने उदाहरणं समजून घेण्यापेक्षा कमी उदाहरणं चांगल्या पद्धतीने समजून घेतली तर पुढची खूप काही उदाहरणं तुम्ही सोडवू शकाल असा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण थोडस सा सावकाश परंतु तुम्हाला समजेल अशा पद्धतीने माझा प्रयत्न आहे उदाहरण क्रमांक सात तुमच्या समोर आहे रामूने रुपये पस्तीस लिटर दराने पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध रुपये तीनशे पंधरा नफा घेऊन विकले तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती दोन हजार एकवीस साली विचारलेला किंवा मा उदाहरण मागचं उदाहरण ज्या धाटणीचं होतं त्याच धाटणीचं तशाच पद्धतीचं दोन हजार एकवीस साली परीक्षेला विचारलेलं हे उदाहरण आहे काठीण्य पातळीचं उदाहरण आहे पर्याय चारही आपणासमोर आहेत या उदाहरणासाठी आपण बघूया की पस्तीस लिटर दराने खरेदी केलेलं दूध आहे म्हणजे हा एका लिटर दुधाचा भाव आहे किती लिटर दूध खरेदी केलाय पंचेचाळीस लिटर मग विद्यार्थी मित्रांनो एक लिटर दूध केवढ्याला घेतलाय पंचेचाळीस लिटरला सॉरी एक लिटर दूध घेतलेलं आहे आपण पस्तीस रुपयाला एक लिटर दुधाचा भाव आहे पस्तीस रुपये आणि असं दूध घेतलंय आपण पंचेचाळीस लिटर तब्बल मग एका लिटर वरून पंचेचाळीस लिटरची किंमत शोधायची एकावरून अनेकांची किंमत शोधायची त्यावेळी आपण कोणती क्रिया करतो आता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण एकावरून अनेकांची किंमत शोधतो तेव्हा करतो गुणाकार पंचेचाळीस गुणिले पस्तीस हा गुणाकार आपण केला तर आपल्याला मिळेल काय मिळेल आपल्याला या ठिकाणी तर आपल्याला मिळेल पंचेचाळीस लिटर दुधाची खरेदी किंमत हा भाव झालेला आहे आणि आपल्याला आता काय शोधायचंय पस्तीस लिटर हा एक लिटर दुधाचा भाव पंचेचाळीस लिटर दुधाची खरेदी किंमत येईल आपल्याला तर बघूया आपण गुणाकार केल्यानंतर पाचापाचा पंचवीस हचश दोन पाच पाचशोक वीस दोन बावीस तीन दशकचा शून्य तीनापाचे पंधरा हातचाला एक तीन चौक बारा आणि एक तेरा ही बेरीच केली एक हजार पाचशे पंच्याहत्तर तर हे काय आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर पंचेचाळीस लिटर दुधाची खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये बर केलं खरेदी दूध हे सर्व दूध रुपये तीनशे पंधरा नफा घेऊन विकले नफा पाहिजे आपल्याला आणि तो नफा किती पाहिजे आपल्याला तीनशे पंधरा रुपये नफा पाहिजे म्हणजे आपल्याला पैसे अधिकचे मिळाले पाहिजे आपली गुंतवणूक आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयाची त्यामध्ये अधिक पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत अधिक म्हणजे तीनशे पंधरा रुपये जास्त मिळावेत म्हणजे हे दूध विकायचं केवढ्याला तर नफा घेऊन विकायचं ती बेरीज केल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे ती मिळणार आहे विक्री किंमत विकायचं कितीला हे दूध तर हे दूध विकावं लागेल आपल्याला हे पाचन पाच दहा आजचा एक सात आठ नऊ पाचन तीन आठ एकाशे एक अशे. एक हजार आठशे नव्वद रुपयाला विकायचं किती दूध विकायचंय पंचेचाळीस लिटर दूध आपल्याला विकायचं आहे एक हजार आठशे नव्वद रुपयाला पण त्यांनी काय विचारलं दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर एक लिटर दूध केवढ्याला विकायचं मग पंचेचाळीस लिटर दूध अठराशे नव्वद रुपयाला आपण विकतोय तर एक, एक लिटर दूध आपण किती रुपयाला विकावं आता इथं जेव्हा एकावरून पंचेचाळीस लिटर एकावरून अनेकांची किंमत काढत होतो आपण गुणाकार केला होता इथे अनेकांवरून एकाची किंमत काढायची आपल्याला भागाकार ही क्रिया या ठिकाणी करावी लागेल आणि एक हजार आठशे नव्वद भागिले पंचेचाळीस पंचेचाळीसचा पाडा आपणास येत नाहीये मग आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल संक्षिप्त रूप देताना आपण पंधराच्या पाड्याचा उपयोग करू शकू पंधरा त्रिक पंचेचाळीस इथे पंधरा एके पंधरा अठरातून पंधरा गेले बाकी उरली तीन पुढे घेतला नऊ एकोणचाळीस झाले पुणे पंधरा दुने तीस बाकी उरली नऊ पुढे शून्य घेतला नव्वद पंधरा सक नव्वद असं तोंडी संक्षिप्त रूप आपल्याला देता आलं पाहिजे पुढे तीन ने द्यायचं तीन एके तीन तीन चौक बारा तीन दुने सहा उत्तर आलेले बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये प्रति लिटर हा भाव विक्रीचा होईल आणि या दराने विकलं एक लिटर दूध या दराने विकलं तर तीनशे पंधरा रुपये नफा मिळणार यानंतर पुढच्या उदाहरणासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला चॅट बॉक्स ओपन करून देणार आहे फक्त माझी अपेक्षा एक आहे बरेचसे विद्यार्थी मी कालच्या तासाला बघितलं उदाहरण वाचता तर लगेच पर्याय क्लिक करतात अर्धा मिनिट वेळ घ्या परंतु तुम्ही कच्चं काम करा उदाहरण तुमच्या वहीमध्ये कच्च काम करून सोडवा आणि उत्तर द्या माझी अपेक्षा आहे की शंभर टक्के विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर यावी म्हणून प्रयत्न आहे खूप घाईने खूप पटकन आणि आपलं नाव शिक्षकांनी घ्यावं म्हणून उत्तर देणार असेल तर ते योग्य नाही त्यामध्ये चुकण्याची शक्यता आहे आणि म्हणून पुढचं उदाहरण आता मी स्क्रोल करून तुमच्या पुढे ठेवतोय उदाहरणाचं कच्च काम मला अपेक्षित आहे आता हे उदाहरण समजून घेण्यावर आलेलं आहे म्हणजे तुम्हाला कच्च काम मनातल्या मनात आहे वाचा उदाहरण एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती वस्तूची विक्री किंमत मग मनातल्या मनात वस्तू खरेदी केवड्याला केली तिच्या दुप्पट विकली शंभर या संख्येवर आधारित हे उदाहरण सोडवलं तर मनातल्या मनात तुमचं उत्तर तयार असेल पहिला पर्याय विक्री किमती एवढा नफा होईल खरेदी किमती इतका होईल खरेदी किमतीच्या दुप्पट खरेदी किमतीच्या निम्मा खूप उत्तर आलीये आणि अरे वाह नव्वद टक्के पेक्षा जास्त मुलांची शंभर टक्के मुलांची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रुती रेखा अन्वय समीर तन्वी राधेश राधा समीर वा वा आणि शंभर टक्के मुलांचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन शंभर टक्के मुलं आहेत एकही पर्याय वेगळा दिसत नाहीये आणि या सगळ्या मुलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो स्वराली स्वराली आदित्य व्हेरी गुड शाबास सर्व मुलांचं अभिनंदन आता विद्यार्थी मित्रांनो माझ्या पुढे शंभर टक्के मुलांचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आलेलं होतं त्यानंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं तुमच्यासाठी मी पुढचं उदाहरण देतोय हे मला तुम्ही कच्च काम करून सोडवावं अशी अपेक्षा आहे पुढचं उदाहरण आता तुम्हाला कच्च काम करावं लागणार आहे मी तुमचा रिप्लाय बघणार आहे बघा आता हे कच्च काम करा आणि मग उत्तर द्या प्रश्न नव्वय शरदने दहा रुपयांना दोन या दराने छत्तीस चिकू खरेदी केले व ते चोवीस रुपयांना चार या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती बघा उत्तरं लगेच सुरू झाली आहेत पण माझी अपेक्षा आहे तुम्ही अर्धा मिनिट वेळ घ्यावा अर्ध्या मिनिटानंतर हे उदाहरण तुम्ही मला पर्याय सांगावा आणि तो पर्याय बरोबर आलाय की नाही हे चेक आपल्याला करायचंय काही मुलांची उत्तरं सुरू झाली मंजिरी समीर अजिंक्य प्रियंका जयश्री रंजना संजय आता बघा आता बरेच आता या ठिकाणी थोडीशी व्हरायटी आहे पर्याय क्रमांक एक ची संख्या जास्त आहे पर्याय क्रमांक दोन काही विद्यार्थ्यांचा आहे आणि काही विद्यार्थ्यांचा पर्याय क्रमांक चार आहे काही विद्यार्थ्यांचा पर्याय क्रमांक तीन पण आलाय क्वचित आहे तीनचा एकच विद्यार्थी दिसतोय मला आता विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आपण बघणार आहोत प्रत्यक्ष तुम्ही कुणी सोडवलंय बरोबर किती विद्यार्थ्यांचं बघा शरदने दहा रुपयांना दोन दराने छत्तीस चिकू खरेदी केले आणि चोवीस रुपयांना चार या दराने विकले तर त्याला नफा झाला की तोटा प्रथम हे समजून घेणार आहोत मुलांना जेव्हा शेकडा नफा विचारलेला असतो तेव्हा तुम्ही एक चिकू खरेदी करा आणि एक विका किंवा शंभर चिकू घ्याल शंभर चिकू विका एकाने आठ चिकू घेतले आठ चिकू विकले तर शेकडा नफा शेकडा तोटा यात कधीच बदल होत नाही शेकडा नफा शेकडा तोटा हा शंभर वर आधारित असतो तुम्ही कितीही चिकू घ्या किती चिकू विका कोणाचाच शेकडा नफा शेकडा तोटा बदलत नाही आणि म्हणून या उदाहरणाची काठीण्य पातळी कमी करायची असेल दिलेलं उदाहरण आपल्याला सोपं करायचं असेल तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आता इथे आपल्याला बघा नफा झाला की तोटा इथं शेकडा नफा शेकडा तोटा असं आपल्याला दिलेलं नाही पण बघूया दहा रुपयांना दोन या दराने त्याने छत्तीस चिकू खरेदी केले म्हणजे या ठिकाणी बघू आपण दोन शिकू त्याने घेतले दहा रुपयांना दोन चिकू घेतले दहा रुपयाला म्हणजे एक चिकू केवढ्याला झाला पाच रुपयाला ही काय आहे खरेदी किंमत विकताना काय केले त्याने चोवीस रुपयांना चार विकले म्हणजे चार चिकू चोवीस रुपयाला विकले मग याच्यावरून एक चिकू केवढ्याला विकला अनेकांवरून एकाची किंमत भागाकार चार सग चोवीस एक चिकू विकला सहा रुपयाला विद्यार्थी मित्रांनो खरेदी किंमत इथे आपल्या समोर आहे की आहे खरेदी किंमत कोणाची एक चिकू घेतला पाच रुपयाला विकला

मात्र असं आहे की आपल्या नवनीत मध्ये नफा तोटा हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर दिलेली सर्व उदाहरणं तुम्ही आज सोडवायची आहेत आपल्या वर्ग शिक्षकांकडून तपासून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा एकदा सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद